सायकल वरून 7,000 प्रवास करत पर्यावरण संवर्धन पृथ्वी रक्षण बाबत जनजागृती करणाऱ्या 21 वर्षीय तरुणी प्रणालीचे आज शहापूर तालुक्यात झाले आगमन. यवतमाळ जिल्ह्यातील छोट्याशा गावातून पर्यावरण संवर्धन पृथ्वी रक्षण बाबत जनजागृती आणि संवाद साधत 21 वर्षीय तरुणी प्रणाली विदर्भ मराठवाडा खान्देश मधील गाव खेडे शहर पिंजून गेले 5-6 महिने सायकलवर 7,000 किलोमीटरचा प्रवास करीत आहे. सकाळी नाशिक सरहद्द पार करून कोकणात ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात तिचे आगमन झाले. तिच्या सोबत शहापूर तालुक्यातील स्वप्नील अधिकारी आणि गौरव देशमुख हे कसारा घाट येथे जॉईन झाले असून पुढे अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. वाघाच्या तावडीतून आपल्या बहिणीची सुटका करणाऱ्या हाली बर्फची भेट घेऊन खर्डी कसारा दळखण भातसा साकडबाव चांग्याचा पाडा खराडे डोळखाम साकुर्ली या ग्रामपंचायतीला भेट देणार आहेत. सोमवारी पहाटे कळसुबाई शिखर आणि सायंकाळी पद्मश्री रहिबाई पोपरे सीड मदर यांची भेट घेणार आहेत. काही दिवस ती शहापूर तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन नंतर पुढे वाडा जव्हार मोखाडा पालघर करून तिला तळ कोकणात जायचे आहे. मी प्रणाली चिकटे मूळची मुक्काम पोस्ट पुरवठा तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथील आहे. सध्या मी पर्यावरण संवर्धनाचा असा उद्देश घेऊन गेले 5 महिने होत आहे महाराष्ट्र भ्रमंतीला निघालेली आहे. या एवढ्या दिवसांमध्ये माझा जवळपास 7,000 किलोमीटरचा प्रवास होत आला आहे. मुळात उद्देश असा आहे की दिवसेंदिवस आपण सगळीकडे बघतोय प्रदूषण वाढत चाललेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे क्लायमेट चेंज आपल्याकडे हे जागतिक समस्या आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मला हा प्रवास करण्यासाठी प्रेरणा म्हणून एक कोरोना आहे. आपल्या सर्वांना बघितले कोरोना काळामध्ये सगळीकडे वातावरण संतुलित झालं होतं. कार्बनचं प्रमाण कमी झालेलं होतं. कोरोना आपल्या सर्वांसाठी एक चेतावणी आहे तर लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मी सायकल एक माध्यम निवडून स्वतः गावोगावी जाणं शहरी भागात जाणं आदिवासी भागात जाणं एक अभ्यास आणि सोबत जनजागृतीचंही काम करत असते. प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सायकल चालवून आपला सहभाग देऊ शकतो आणि ते देणे गरजेचे आहे. सायकल ही आरोग्यासाठीही चांगली आहे पर्यावरणासाठीही चांगली आहे. आणि असा संदेश घेऊन मी महाराष्ट्रभर निघाली आहे आणि महाराष्ट्रभर निघत असताना आज इकडे माझ्यासोबत इथले ठाणे इथले एक सहकारी आहेत गौरव देशमुख सर आणि सोबत स्वप्नील अधिकारी दादा हे माझं स्वागत करण्यासाठी इकडे आले. शहापूर तालुक्यामध्ये आलेले आहे आणि आम्ही आता सोबत प्रवास करतो.